नमस्कार, आपण पाहत आहात परभणी न्यूज. मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया शहरातील ठळक घडामोडी. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्हा बंद. नवीन कृषी कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटनांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारलेल्या देशव्यापी बंदच्या आंदोलनात दिनांक 8 मंगळवारी शहरासह जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीचे विभागीय प्रवक्ते डॉ धर्मराज चव्हाण, डॉ सुरेश शेळके, जिल्हाध्यक्ष आलमगीर खान, सिद्धार्थ कांबळे, संपत नंद, सरदार चंदासिंग, सुमित जाधव, प्रमोद कुटे, शहराध्यक्ष कलीमभाई देवरे पंडित यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी बंदच्या समर्थनार्थ उड्डाणपुलावर जोरदार आंदोलन केले. त्यांनी नंतर शिवाजी पुतळा महाराज यांच्या पुतळ्याजवळ मुंडनही करण्यात आले. संघर्ष समितीचा शेतकरी विरोधी कायदे, शेतकरी विरोधी कायदे सम्राट माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते केंद्र सरकारच्या विरोधात जे शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा करण्यात आलेला आहे तो शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यात यावा, त्यासाठी दिल्ली येथे होणारं आंदोलन व आजचं भारत बंद आंदोलनात वंचित बहुजन आघाडी सामील आहे. आणि आज या आंदोलनासाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने माननीय अध्यक्ष आलमगीर खान यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुंडन करून केंद्र सरकारचा जाहीर निषेध केलेला आहे. शेतकऱ्याच्या विरोधात जे कायदे तयार केले त्या कायद्याच्या विरोधामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना इतकं ऐलान केलं की भारतात दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आंदोलन करण्याचा आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पाठिंबा देण्याचा एक जाहीर केले. त्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आलमगीर साहेब यांच्या आदेशावर आम्ही परभणीच्या माध्यमातून आंदोलनामध्ये सहभागी झालो आहोत. आणि शेतकऱ्यांना जे बाळासाहेबांच्या आदेशाप्रमाणे जे पाठिंबा दिला तर आमचा पाठिंबा आहे असं जाहीर करतो. सरकार शेतकऱ्यांसाठी हे करतोय, आम्ही सरकार शेतकऱ्यांसाठी इथे करतोय. आम्हाला असं म्हणायचंय की बाबा रे, तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी जर कायदे करत असताल तर तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घ्या, शेतकऱ्यांना हे समजावून सांगा की हा कायद्यामुळे हे ह्या कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारची स्पष्टता नाही. आमचा सरसर आरोप आहे की हे कायदे फक्त आणि फक्त व्यापारी आणि दलाल धार्जिणी आहेत. म्हणजे 1955 कायद्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची पिळवणूक होती, या कायद्याअंतर्गत सुद्धा फक्त शेतकऱ्यांना एक स्वप्न दाखवण्याचा प्रकार इथं झालेला आहे. आणि ह्याच्यात सुद्धा परत एकदा शेतकऱ्याचीच पिळवणूक होणार आहे. जगाचा पोशिंदा म्हणायचा, जगाचं मायबाप म्हणायचं आणि शेतकऱ्यालाच लुटायचं धोरण हे कोणतंही सरकार असू द्या. विरोधाला विरोध होतोय असं भाजपचा आरोप आहे. मुळामध्ये विरोध करणाऱ्यांना कायद्याविषयी काही माहीत नाही असं भाजपचं म्हणणं आहे, काय सांगा? सर, मी अभ्यासपूर्ण बोलतो. मी इथं येत असताना मागच्या 7 दिवसापासून या सगळ्या कायद्याचा अभ्यास करतो आणि ह्याच्या संदर्भाची ड्राफ्टिंग आमचे राज्याचे जे उपाध्यक्ष आहेत डॉक्टर अरुण सावंत यांच्या साहेबांशी पण माझं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर बाळासाहेबांची भूमिका आली. सरसकटपणे आम्ही कायद्याला विरोध करत नाही, पण त्याच्यातले जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आम्हाला स्पष्टता हवी आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, अहो मला सांगा, इथं एका शेजाऱ्याचा दुसऱ्या शेजाऱ्याबरोबर जमत नाही, तिथं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा प्रयोग यशस्वी होईल का? आडतीचा प्रश्न आहे, इथं कशा प्रकारे आडतीची पिळवणूक होते तुम्हाला माहिती आहे. तर कापसाच्या काट्यामध्ये होणारी पिळवणूक असेल किंवा दलाल लोकांची असेल, कुठेही काटे लावतात विकतात. आणि हे मला सांगायची दुसरी गोष्ट आहे की इथं एक अजून एक कायदा त्यांनी आणला आहे की बाबा जर कुणी काही केलंच नाही तर तुम्ही एसडीएमला तक्रार करा.
जर समजा एसडीएम शेतकऱ्यांच्या बाजूचा नसेल आणि एसडीएमने जर ती तक्रार फेटाळली तर मग शेतकऱ्यांनी दाद कोणाकडे मागायची, ह्याचं स्पष्टीकरण या कायद्यामध्ये नाही. म्हणून आमचा विरोध या सरसकट या कायद्याला करत असताना की या कायद्यामध्ये सुसूत्रता आणावी, सुस्पष्टता आणावी, अशा प्रकारची आमची भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे. श्रद्धेय बाळासाहेबांनी याच्यावर पूर्ण अभ्यासाची भूमिका घेतली आहे. उगाच कुणी म्हणते म्हणून बंदचा पाठिंबा नाही. बाळासाहेबांनी वेळ घेतला, त्याच्यावर अभ्यास केला आणि अभ्यासाअंती या बंदला बाळासाहेबांनी पाठिंबा दिला आहे. देशव्यापी बंदमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडी समावेश, यस, त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आमची जिल्ह्याची जी टीम आहे त्या जिल्ह्याच्या टीमच्या वतीनं आज आम्ही इथं रेल्वे उड्डाणपुलावर रस्ता रोको आंदोलन केलं. या रस्ता रोको आंदोलनामध्ये माझ्यासोबत जिल्ह्याचे उपाध्यक्ष सरदार चंद्राजींजी, सिद्धार्थजी कांबळे, संपतजी नंद, शेषराव जल्लारे साहेब, बी आर आव्हाड सर आणि जिल्ह्याचे महासचिव भगवानजी देवरे, सुमितजी जाधव, शहराध्यक्ष कलीम खान, ही सर्व मंडळी इथं उपस्थित होती. बाळासाहेबांचे मार्गदर्शन पे जो कि हिंदुस्तान में शेतकरियों को प्रॉब्लम चल रहा है, उन लोगों ने भी परवानी में वंचित बहुजन आघाड़ी के शहर अध्यक्ष के नेतृत्व में, हमारे कलीम खान साहब के नेतृत्व में हमारी पूरी टीम आकर कलेक्टर को निवेदन दिए और जो भी प्रॉब्लम है गवर्नमेंट के पास वहाँ तक हमारी बात पहुँचाओ बोलने के लिए कलेक्टर से बात किए. आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्रक संपलं. शहरातील ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा परभणी न्यूज. तोपर्यंत नमस्कार.